have lost it, Radhika. यारी तुझ्याकडे आता परत कधीच येणार नाहीये. तू काय वाटेल ते कर. आणि तशी एकदा एंगेजमेंट झाली ना की गॅरी तुला आयुष्यातून काढूनच टाकणार आहे. पण एंगेजमेंट झाली तर ना? नाही, ती तर होणारच. राधिका, आता वडाजवळ पूजा करायची बरं, आणि त्यांच्याकडे सांगायचं, मनापासून प्रार्थना कर, शनया गुरुच्या आयुष्यातून कायमची निघून जाऊ दे. गुरु सांग बरं तिला, तुझ्या आयुष्यातून शनया कायमची निघून गेली, तू आता काही संबंध नाही राहिला त्यासोबत, सांग तिला. याहीपेक्षा मोठं सरप्राईज त्यांच्यासाठी असणार आहे. ते बघ, हाय राधिका, हाय टीम मेंबर्स, आलात का सगळे? काय कशी वाटली आमची ग्रँड एंट्री, आमचे मस्त ड्रेसेस? सगळंच एकदम रॉयल आहे की नाही? गुरुनाथ सुभेदारला शोभेल असं. मला पण हाय करत सगळे असणार आहे. सगळे हाय राधिका, हाय मिशी, नाना नानी, हाय ऑरेंज आई बाबा, हाय हाय रेवती, हाय आनंद, जाडे येतो का केक खायला? अरे मीच बोलणार आहे आज, यांची बोलती बंद झाली आहे. हा एकाचाही आवाज फुटणार नाही यांच्यापैकी आज. राधिकाचा थोबाड तर बघण्यासारखं झालेला असणार. बस काय राधिका, नाही खूप स्मार्ट समजत होतीस ना स्वतःला, रादर अजूनही समजतेस. तुझे हे सगळे कैवारी स्वतःला फार भारी समजतात ना, पण असं अजिबात नाहीये. कसं आहे ना, माणसाला एकदा सवय लागली ना सिंपथी गोळा करायची, की तीच सवय लागून राहते. म्हणजे सिंपथी गोळा करा, पॅम्परिंग सतत सतत, आणि त्याच्यामुळे मेन ध्येयापासून आपलं लक्ष विचलित होत. आता तुझं ध्येय काय होत? मुख्य ध्येय गुरुनाथ सुभेदारला हरवायचं. हा होत की नाही? आणि दुसरं ध्येय काय होत? शनायाला गुलमोर सोसायटीच्या बाहेर काढायचं. नाही, पण यातलं काही करू शकली नाहीस तू. तूही नाही, आणि तुझे हे सगळे कैवारी हे सुद्धा नाही. अरे 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 अरे, आज काय चलबिचल होत असेल ना यांच्या मनात सगळे तिकडे. आज जिथे कुठे असेल तिथे जातो आणि त्याला व्यवस्थित ना मी. त्या आनंदला तर वाटत असेल मला शोधून मारावंच. हा आनंद, हॅलो, काय? नाही यार, पण सॉरी, आम्ही ना अशा ठिकाणी एंगेजमेंट करतोय ना की जी जागा तुम्हाला माहितीच नाही. अरे एक नंबरचा घटिया माणूस आहेस रे तू. तुमच्यापैकी कुणी आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. काय राधिका, तुला माझ्या आणि शनयातलं प्रेम उद्ध्वस्त करायचं होतं ना? आतापर्यंत हर प्रकारे प्रयत्न केलेस मला आणि शनयाला लांब ठेवण्याचा. नाही, पण कधी कधी आपल्या मनासारखं नाही होत ग. हा शनया, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होऊ शकत. तुझ्या या भडतू शपथेमुळे माझं आणि शनयाचं प्रेम कधीच कमी नाही होऊ शकत ना तुझ्या या सगळ्या बाकी टीम मेंबरच्या सगळ्या प्रकारच्या प्रयत्नांनी. त्यामुळे आज तुम्हा सगळ्यांच्या नाकावर टिचून मी शनाया बरोबर एंगेजमेंट करणार आहे.
ग्रँड एंगेजमेंट. येस वी आर गेटिंग एंगेज. तुम्ही बघत बसा तमाशा. ए थांब एक सेकंड, मला पहिले जरा बोलायचं राधिकाशी. हाय गुड फॉर नथिंग, सी माय एंगेजमेंट रिंग. खूप कॉस्टली आहे हा. ए पण बाय द वे मला एक सांग, तुला जासूसीच करायची होती तर मग एकटीने करायची ना. मिशी कसे करतात बायनॉक्युलर्स घेऊन, तसं करायचं. एवढ्या सगळ्या लोकांना जमवायची काय गरज होती. आणि हे पण सगळे रिकामे मागे मागे आले तुझं व्यवस्थित. आय मीन आय कॅन अंडरस्टँड अबाउट द ओल्डीज अँड आनंद ऑल्सो फॉर दॅट मॅटर. पण या रेवती आंटी गुप्ते काका असं काय करतात. तुमचं आत्ता लग्न झालंय ना, त्या नेहाला घेऊन जा ना कुठेतरी बाहेर. एनिवेज बट आय एम रिली ग्लॅड की तुम्ही आलात, कारण की मला असं वाटत होतं की ईशा नाही केडी नाही मग माझा ड्रेस कोण बघणार. बाय द वे हा ड्रेस पण खूप महाग आहे हा, सिरियसली. सी सो आय एम ग्लॅड यू गाईज केम आणि आमची एंगेजमेंट कोणीतरी बघतंय. त्यामुळे गॅरी लेट्स कंटिन्यू. हा बट बिफोर दॅट वन मोर थिंग राधिका, तुला काहीतरी सांगायचं होतं. एवढे दिवस हे सगळेजण तुझ्या सोबत आहे ना, म्हणून तू जिंकत आलीस. आणि मी आज एकटी आहे तरी मी जिंकली आहे. आय वॉन, आय एम गेटिंग एंगेज. आणि हा आता निघालाचे विषय म्हणून सांगतो, अंगठी नीट बघा. तुला त्या दिवशी माझ्या जॅकेटच्या खिशामध्ये रिसीट सापडली होती बघ, ती याच संगतीची होती. काय चाललंय? नाही पण तू इतकी मूर्ख बावळट आणि बिंडोकेस ना की तुला असल्या गोष्टी लक्ष देणं शक्यच नाही. आणि त्यातलीच एक गोष्ट आहे माझं आणि शनायाचं प्रेम. You'll never understand. I love you too. Selfie khade, selfie khade, please, please, please. Azun, 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 pau, pau. निर्लज्ज बेशरम आहे. बघ बघ या तुझ्या पोट्यानं कसे थिंडपणे काढलेत आपले संस्काराचे. तुला खूप पुळका होता नाही त्याचा, पण आज त्यानं दाखवून दिलं आई बाप म्हणून त्याच्या संस्कार करण्यात आपण कमी पडलो. नानासाहेब खरं सांगायचं ना, तर नालायक तो नाही, नालायक
आम्ही निघालो. भाऊसाहेब या सगळ्याचा दोष तुम्ही स्वतःला का देताय? गुरुनाथनं जगण्यासाठी हा वाम मार्ग स्वीकारला, यात तुमची काय चूक आहे? भाऊसाहेब, आता राधिकासाठी आपण सगळ्यांनी शांत राहायचं. राधिके, राधिके, राधिका, जरा बस. इथे यायलाच नको होतस. बास झाला आता, ह्यापुढे बास झाला. त्याची लायकी नाहीये तुझ्या सावलीला उभं राहायची. करू दे, काय करायचं त्याला. तो जिथे तिथे जाऊया. आज मी याला सोडणार नाही. आनंद आता या सगळ्याला उशीर झाला. ओके, हॅलो. आता सगळ्यात मेन सेरेमनी, मी आय डोंट नो तुमचा विश्वास आहे की नाही, पण आम्हाला असं छान कार्यक्रमांना केक कटिंग करावं असं खूप वाटतं. ओके, सो आमच्या एंगेजमेंटचा हा स्पेशल केक खास माझ्या बच्च्यासाठी मी आणला. बच्चा, कम ऑन, प्लीज डू द ऑनर. काय माझं ये अगं, मी सॉरी, तुम्हाला आता देता नाही येणार ना केक. आपण अशा रीतीने आमची एंगेजमेंट संपन्न झाली आहे. सना, कॉंग्रॅच्युलेशन टू अस. आणि हे आई बाबांना नमस्कार केलंच नाही. नमस्कार कर आई बाबा. इथूनच नमस्कार करतो. आतापर्यंत ही एंगेजमेंट व्हावी, आमचं सगळं सुरळीत पार पडावं म्हणून आम्ही कायमच नमतं घेत आलो. पण आता यापुढे नाही. आता यापुढे मी आणि शनाया आम्हाला जे वाटेल तेच करणार. कारण आता सगळं क्रिस्टल क्लिअर आहे ना, सगळं ओपन आहे, लपवाछपवी कुठेच नाही. जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. काय आनंद? नाही, तू काय म्हणाला होतास? ही राधिका गृहलक्ष्मी आणि तिच्या लकमुळे मी मोठा झालोय. तिच्या लकमुळे मला पैसा मिळतोय. म्हणजे माझी मेहनत माझ्या बळावर कमवलेलं काहीच नाही. आता तुम्ही बघा. आता शनायाची साथ असताना एएलएफला मी कुठल्या कुठे नेऊन ठेवतो. एएलएफला अशा हाईटला नेईन ना की राधिका मसालेचं नाव मार्केटमध्ये धुळीला मिळेल. धुळीला एनिवे राधिका मसाले कधी एएलएफला कॉम्पिटिशन नव्हतीच, पण आता तर त्याचं नावही कुणाला माहिती नसेल. आणि तो दिवस लवकरच येईल. हू आर यू? सो मिस ऑर व्हॉट एव्हर, मिसेस राधिका सुभेदार. गुड बाय फॉर एव्हर. इतकं बरं वाटतंय ना तुझ्यापासून सुटका झाल्यापासून. नाही, असं मोकळं मोकळं वाटतंय. इतके दिवस तुझ्या बरोबर असताना ना असं घुसमटल्यासारखं व्हायचं मला. श्वास कोंडला गेलाय असं वाटायचं, पण आज एकदम असं मोकळं मुक्त वाटतंय, फ्री. आणि आता असंच वाटत राहणार माझ्या शनायासोबत. मिसेस राधिका सुभेदा, आता तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. दॅड
असेल ना बस किती बोलशील आपण डान्स करूया ना या या सॉरी हा आमची जरा प्रायव्हेट मुवमेंट आहे म्हणजे आता तुम्हाला दिसतच आहे पण जरा दुर्लक्ष करा ओके प्लीज खूप स्मार्ट समजत होतीस ना स्वतःला रादर अजूनही समजतेस तुझ्या या भडकू शपथेमुळे माझ आणि शनायाचं प्रेम कधीच कमी नाही होऊ शकत त्यामुळे आज तुम्हा सगळ्यांच्या नाकावर टिचून मी शनाया बरोबर एंगेजमेंट करणार आहे एनएफला अशा हाईटला नेईन ना की राधिका मसालेचं नाव मार्केटमध्ये धुळीला मिळेल धुळीला राधिका राधिका